अंबरनाथमध्ये कामावर जायला निघालेल्या इसमावर चॉपरने वार करून त्याचा मोबाईल चोरल्याची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी एका चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत अंबरनाथच्या चिखलोली ठाकूरपाडा परिसरात राहणारे पुष्पराज कोरी हे तेवीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास आनंदगर एम आय डी सीतील प्रियदर्शनी मायक्रोटेक या कंपनीत कामावर जाण्यासाठी पायी निघाले होते वाटेत प्रेशरॉन स्टील या कंपनीसमोर ते आले असता अचानक दुचाकीवरून दोन जण आले आणि त्यांनी पुष्पराज यांच्याशी झटापटी करत थेट त्यांच्यावर चॉपरने वार केले ही झटापट सुरू असतानाच एक बस चालक पुष्पराज यांच्या मदतीसाठी आला यावेळी या दोन चोरट्यांनी पुष्पराज याच्याकडील मोबाईल हिसकावून घेत पोबारा केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गोपनीय बातमीदारांच्या साह्याने आरोपी विष्णू उर्फ बंड्या लहाने याला उल्हासनगरच्या आंबेडकर नगर, नगर परिसरातून बेडा ठोकल्या तर त्याचा आणखी एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे बंड्या लहाने यांच्याकडून पोलिसांनी झोरलेला मोबाईलही हस्तगत केला असून त्याने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल सुद्धा चोरीची असल्याचे समोर आले आहे त्यामुळे त्याने यापूर्वी असे काही प्रकार केले आहेत का याचा सध्या पोलीस तपास करत आहेत